आपण आता थेट जाणार आहोत मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये. इथे सुप्रिया सुळे बोलतात, आंदोलकांची त्यांनी भेट घेतली, काय म्हणतात ऐकूया. अशी आज 4:30 मंत्रालयात एक मीटिंग आहे. पुढे काय होतं या दोन्ही बाजू ऐकल्यानंतर काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न आमचा पूर्ण प्रयत्न राहील. मॅडम हिंदी मराठी पूर्ण बोलून आज तुम्ही त्यांच्या माहिती घेतल्यानंतर तुम्ही अनेक अधिकाऱ्यांनी संपर्क केला, दुसरी बाजू जाणण्याचा पण तुम्ही प्रयत्न केला, काय दुसरं काय म्हणणं? दुसरी बाजू नाही, दुसरी बाजू अजून मला सांगितलेली नाही, त्याच्यामुळे मी तुम्हाला अर्धवट माहिती देणार नाही. माझं बोलणं ह्यांच्या वकिलांशी झालेलं आहे, ह्या याचिका ज्यांनी केली आहे त्यांच्या, प्लस महाराष्ट्राचे ह्या GAD जे इन्चार्ज आहेत त्यांच्याशी, श्री कुंटे यांच्याशी माझं बोलणं झालंय, आणि त्यांचे म्हणजे महाराष्ट्र सरकार, त्यांचे वकील, ह्यांचे वकील आणि ह्यांच्यातले 2-3 लोक आज 4:30 जेव्हा दोघांची समोरासमोर चर्चा होईल त्याच्यातून काय निष्पन्न होतं हे आपण बघूया. पण काय वाटतं तुम्हाला, काय मार्ग निघू शकतो का यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने? नाही नाही, अर्थातच मार्ग काढायसाठीच सरकार असतं ना, नाही तर सरकार कशाला आहे? सरकारची जबाबदारीच असते. दिल्लीमध्ये झालेला गोळीबार आणि तुमचा भारतात झालेला जन्म याबाबत तुम्ही दोन महत्वाचे वक्तव्य केले. अच्छा, काय केलं? मुंबई कलेक्टिव्ह मध्ये गोळीबार ही फॅशन झाली अशा प्रकारचं व्यासर आहे बिवडले. मी असं म्हणाले की दिल्लीमध्ये आता खरंच भीती वाटते, कारण याचं कारण ज्या रीतीने गोळीबार होण्याची शक्यता, अशी जबाबदार व्यक्ती जेव्हा भाषण करतात आणि गोळीबार होतो, त्याच्यामुळे काल मुंबई कलेक्टिव्हमध्ये मी सांगितलं की मी हेल्मेट घालून आणि एक जॅकेट घालून दिल्लीत फिरते आता, कारण मला खरंच अस्वस्थ वाटतंय. कारण ज्या दिल्लीमध्ये जी या राज्याची, देशाची राजधानी आहे, ज्याची एक वेगळी ओळख, आणि मला सार्थ अभिनंदन आहे की महाराष्ट्राच्या आणि बारामतीच्या जनतेने मला निवडून दिल्लीमध्ये महाराष्ट्राचा आवाज म्हणून पाठवलं, आणि त्या दिल्लीमध्ये आज जर गोळीमार आणि असल्या गोष्टी होत असतील हे अतिशय चिंताजनक आहे. आणि माझं स्वतःचं वैयक्तिक म्हणणं आहे की कॉलेजच्या मुलांनी हे शिकलं पाहिजे, आणि कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये फ्री थिंकिंग, लिबरल थिंकिंगचा अधिकार, अरे मुलं ह्या गोष्टी नाही करणार तर कोण करणार? जबाबदारी आली की नोकरी असते, जबाबदारी असतात, त्याच्यात माणूस अडकत जातं. पण कॉलेजमध्ये, जगात तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये गेला तर तिथली मुलं आपापली मतं मन मोकळेपणे वाहतात, ह्यालाच तर कॉलेज कॅम्पस म्हणतात. आणि त्या कॉलेज कॅम्पसमध्ये अशी जर दमदाटी होत असेल तर ते ज्या भारतात मी लहानाची मोठी झाले, आम्ही जेव्हा कॉलेजेसमध्ये डिबेट्समध्ये भाग घ्यायचो तेव्हा आम्ही कधीच विचार केला नाही की अरे बापरे सरकार कुणाचं आहे. आमचं मत होतं ते सरकारच्या बाजूनी का विरोधात असाही कधी विचार केला नाही. आणि आजकाल जे काय होतं आहे ते सरकारच्या विरोधात बोललं की तुम्ही देशद्रोही होता, ही एक नवीन भावना मी पहिल्यांदाच आपल्या देशात बघते आणि हे दुर्दैवी आहे. आणि दिल्लीमध्ये आज जे वातावरण आहे हे अतिशय चिंताजनक आहे. गोळीबाराची गोष्टी जर जे लोकप्रतिनिधी आहेत, जबाबदार आहेत, सत्तेमध्ये आहेत, ते बोलत असतील ते खरंच आपल्यासाठी, आपल्या संविधानासाठी आणि ज्याला आपण डेमोक्रॅटिक राईट्स म्हणतो त्याच्यासाठी आपण एक समाज म्हणून कुठेतरी अपयशी ठरतो, हे दुर्दैव आहे भारताचं. मॅडम किसानों से, हिंदी में किसानों से आप आके मिले, आप ये किसान नहीं है, माफ करें, मराठा आरक्षण को लेकर आप आगे क्या? कि आज इन सबको मैं मिलने आई थी. मैं आप सबकी दिल से आभारी हूँ कि टेलीविजन और मीडिया और न्यूज़पेपर में इस बारे में बहुत सारा आज आया है. मैं दिल्ली में 4-5 दिन से थी, पार्लियामेंट का सेशन जब से शुरू हुआ, बजट हुआ, और जब मैं मुंबई आई तब मुझे पता चला ये हो रहा है. और इन सबको मिलने मैं आई हूँ, और महाराष्ट्र सरकार के जो वकील है उनकी एक राय है और इनके वकीलों की एक राय है. तो दोनों वकीलों की मीटिंग 4:30 GAD के जो सेक्रेटरी है मिस्टर कुंटे उनके साथ 4:30 इनकी तरफ से भी 2-3 लोग जाएंगे. देखते हैं 4:30 की मीटिंग में क्या. मैडम एक सवाल है कि NRC को लेकर आप वांसी ग्राउंड में गई थी, महिलाओं को आपने सपोर्ट किया था, अभी भी दिल्ली की तर्ज पे मुंबई में शाहीन बाग की तरह जो है महिलाएं यहाँ बैठी हुई हैं, उनकी सिर्फ ये मांग है कि हुकूमत ने जो जबानी तौर से कहा है उसे तहरीर में लिख के क्यों नहीं देती कि वो लागू नहीं करेंगे, इस पर आप बिल्कुल. इस पे चर्चा हो रही है गव सरकार में, और जिस तरह आपण बघतोय आझाद मैदानात गेल्या 7 दिवसांपासून हे आंदोलक बसलेले आहेत. मराठा युवक आहेत हे, आणि या आंदोलकांच्या भेटीसाठी सुप्रिया सुळे इथे आज सकाळी काही वेळापूर्वी पोहोचले. त्यांनी या मराठा आंदोलकांशी चर्चा देखील केली. 4:30 या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबद्दल आज मंत्रालयात बैठक होणार आहे.
या बैठकीला संबंधित अधिकारी आणि वकील सुद्धा असेल असं सुद्धा म्हटलेलं आहे. गोळीबाराबद्दल जे आपण वक्तव्य केलं होतं त्याबद्दल सुद्धा सुप्रिया सुळे बोललेले आहेत. पण 4:30 विद्यार्थ्यांच्या या प्रश्नाबद्दल आता बैठक होणार आहे, त्यामुळे कदाचित काहीतरी मार्ग निघेल. सरकार हे मार्ग काढण्यासाठीच असतं असं देखील सुप्रिया सुळे म्हणाले आहेत. गेले 7 दिवस हे आंदोलक इथे आंदोलनासाठी बसलेले आहेत. दिल्लीतल्या गोळीबाराच्या घटना चिंताजनक आहेत आणि मी ज्या भारतात वाढले तो भारत हा नाही असं सुप्रिया सुळे पुन्हा एकदा म्हणालेले आहेत. आम्ही कॉलेजमध्ये असताना जी मतं मांडायचो ती सरकार विरोधात किंवा कशीही असली तरी आमची असायची असं सुद्धा सुप्रिया सुळे म्हणालेले आहेत.